हॅलो एव्हरीवन, मी प्राची पालवे आणि आज आपण पाहणार आहोत लुसलुशीत आणि मऊसूत अशी पुरणाची पोळी. पण त्याआधी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. सुरुवातीला आपण चना डाळ शिजवून घेऊ. एक कप चना डाळ 2 तास पाण्यामध्ये भिजवून आपण त्याची कुकरमध्ये शिट्टी करून तिला मऊसूत असं शिजवून घ्यायचं आहे. कटाच्या आमटीसोबत महाराष्ट्रामध्ये पुरण खाल्लं जातं, म्हणजे पुरणाची पोळी. तर आपण आता बनवणार आहोत पुरणपोळी. एका कुकरमध्ये आपण शिजवलेली डाळ घेतली आहे. या डाळीचं पाणी आपण आमटीत वापरलं आहे. यामध्ये आपण घालणार आहोत 3/4 कप किसलेला गूळ आणि याला मीडियम हीटवरती परतायचं आहे. गूळ थोडासा वितळायला लागला की आपण यामध्ये घालणार आहोत 1/4 कप साखर आणि याला मिक्स करणार आहोत. जसं आपलं हे मिक्सचर शिजत येईल तसं ते पातळ बनत जाईल या पद्धतीने. आता आपण यामध्ये घालणार आहोत इलायचीची पावडर. इथे मी 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे. तुम्हाला जर सुंठ आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडीशी सुंठ पावडरसुद्धा घालू शकता. हे मिक्सचर आपल्याला परतायचं आहे जोपर्यंत ते घट्ट होत नाही, म्हणजेच जोपर्यंत हे मिक्सचर या पद्धतीने उलथणं असं होल्ड करू शकत नाही, म्हणजे असं उभं केलं की ते धरून ठेवलं पाहिजे मिक्सचरने. याचा अर्थ आपलं मिक्सचर तयार आहे. गॅस बंद करून आपण ते मिक्सचर एका चाळणीमध्ये काढून घेऊ. पूर्वीच्या काळी पुरण वाटण्यासाठी पाटा आणि वरवंटा वापरला जायचा किंवा पुरण यंत्राचा वापर केला जायचा. पण आपण आता या चाळणीच्या मदतीने हे पुरण वाटणार आहोत. पुरण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच छानपैकी वाटल्या जातं, त्यामुळे हाताला चटके बसू नयेत म्हणून मी इथे बाऊलचा वापर केलेला आहे. या पद्धतीने आपलं सगळं पुरण हे वाटून झालेलं आहे. आता आपण चाळणीच्या खाली चिकटलेलं जे पुरण आहे ते काढून घेऊ हाताच्या मदतीने आणि त्याला क्लीन करून घेऊ. तर अशा पद्धतीने अगदी सोप्या प्रकारे आपण मऊसूत सॉफ्ट असं पुरण तयार करून घेतलेलं आहे. आपण याला एकत्र करून एक साधारण थंड होईपर्यंत साईडला ठेवू, म्हणजे ते जरा घट्ट होईल. हे पुरण आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतो 1 आठवड्यासाठी. नॉर्मली आपण जे पोळ्या बनवण्यासाठी पीठ मळतो त्याच प्रकारे इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे. 2 तास कमीत कमी पीठ हे भिजत घालावं, जेणेकरून पोळ्या या छान मऊसूत होतात. हाताला तेल लावून आपण थोडंसं मळून घेतलं आहे. त्यानंतर त्यातला छोटासा पिठाचा गोळा घेऊन आपण त्याची वाटी करून घ्यायची आहे या पद्धतीने. आणि त्यामध्ये बनवलेलं जे पुरण आहे ते भरायचं आहे आणि त्याला हाताच्या मदतीने ही वाटी बंद करून घ्यायची आहे आणि याचा छान गोलाकार बॉल तयार करायचा आहे. आता आपण हे पिठामध्ये थोडंसं घोळून त्याची लाटण्याच्या मदतीने पोळपाटावरती छान पुरण पोळी बनवून घेऊ. जर हे पीठ लाटणाला किंवा पोळपाटाला चिकटत असेल तर आपण तिथे थोडंसं सुकं गव्हाचं पीठ वापरू शकतो. तर या पद्धतीने आपण हे लाटून घ्यायचं आहे. तवा गरम झाला की त्यावरती ही पोळी टाकून त्याला दोन्ही साईडनी मीडियम हीटवरती छान भाजायचं आहे. आपला तवा गरम झाला आहे, आता आपण याच्यावरती पोळी टाकूया आणि मीडियम हीटवरती त्याला भाजून घेऊ. तुम्ही इथे बघू शकता की पोळी छान अशी फुलायला लागली आहे. तिला दोन्ही साईडनी आपण भाजून घेऊ. सोबतच आपण थोडंसं तूप लावणार आहोत या पद्धतीने. पोळी छान भाजून झाली की आपण तिला फोल्ड करून एका पोळ्याच्या डब्यामध्ये ठेवणार आहोत. पण आपल्या बनवलेल्या पोळ्या या कडक होऊ नयेत, मऊसूत राहाव्यात, त्यासाठी पोळपाटाच्या डब्यामध्ये नेहमी खाली टिश्यू पेपर आणि त्यावरती फॉइल पेपर ठेवावा आणि त्यामध्ये बनवलेल्या पोळ्या घड्या करून ठेवाव्यात आणि त्या झाकून ठेवाव्यात, म्हणजे त्या मऊ राहतात. तर आजची महाराष्ट्रीयन झणझणीत कटाची आमटी आणि लुसलुशीत अशी पुरणपोळी
ची रेसिपी आवडली असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या रेसिपीमध्ये भेटूयात, तोपर्यंत हसत रहा आणि स्वस्थ रहा.